बहुभाषिक मराठी बांधवांची नगरी अशी ओळख असणाऱ्या निप्पाणी शहरामध्ये मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमधून समाज प्रबोधनाबरोबरच माय मराठीचे दर्शन पहावयास मिळाले. यावेळी या संमेलनामध्ये साहित्य प्रेमींबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतातील गरिबी ही फक्त गरिबी नसून गरिबीलाही तिचे विविध रंग आहेत. भारतातील लोक जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्येही भारत अग्रभागी असल्याचे मत संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध साहित्यिक प्रतिमा जोशी यांनी व्यक्त केले. त्या निप्पाणी येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा हुकूमशहाचा शत्रू क्रमांक एक असतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रतिनिधी म्हणजे पत्रकारिता, साहित्य इत्यादी. खरे तर सर्जनशीलतेने व्यक्त होणारा कोणताही कलाविष्कार हा कोणत्याही हुकूमशाहीला आपल्यासाठी असलेली थेट धमकी वाटत असते. त्यामुळे कोणताही हुकूमशहा स्वतःची व स्वतःच्या पक्षाची चापलूसी करणाऱ्या वर्तमानपत्राला अथवा लेखकाला अथवा कलावंताला राज्याश्रय देत असतो. आणीबाणीचा कालखंड हा कालरात्रीसारखा होता. या कालखंडाने देशातल्या सजग माणसांना विचार प्रवृत्त केले, विरोधी पक्षांना कसपटाचा मान लेखणे. महाराष्ट्र खूप बाबतीमध्ये खूप प्रगत आणि पुढारलेला आहे. मात्र आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या भाषेचं जो सन्मान असायला पाहिजे तो सन्मान आपल्याला कशा पद्धतीने मिळत आहे अशी आपल्या सगळ्यांची भावना आहे. खरं तरी सगळ्याच स्थानिक भाषांची हीच परिस्थिती आहे. कुठच्याही राज्यात गेलं तरी आपल्याला दिसेल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक असं मनापासून वाटतं आहे की दुसरी म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजी भाषा ही जगाची व्यवहाराची भाषा आहे, हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे. मात्र त्या त्या राज्याची भाषा सन्मानाने टिकावी आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा तितकीच आपली वाटावी ही आपल्या सगळ्यांची तळमळ आहे. साहित्य संमेलनासारखे उपक्रम या गोष्टींसाठी खूप उपयुक्त आहेत असं मला वाटतं. कारण या निमित्ताने माणसं जमतात, आपल्या भाषेतलं खूप चांगलं साहित्य त्यांच्या कानावर जातं, त्या निमित्ताने विचार मंथन होतं, माणसं एकमेकांशी बोलतात आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जी माणसाला भीती वाटते ती कुठेतरी आपल्यासारखी अनेक माणसं आपल्या बरोबर आहेत या भावनेने त्यांना एक बळ येतं उभं राहण्याचं आणि जगण्याचं. त्यामुळे अशी संमेलनं गावोगावी होणं आणि लोकांनी जमणं आपल्या स्वतःच्या भाषेसाठी हे अगदी योग्य आणि आवश्यक अशा असं आहे मला वाटतं. बहुभाषिक मराठी बांधवांची नगरी अशी ओळख असणाऱ्या निप्पाणी शहरात मराठी साहित्य संमेलनात शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. तब्बल 8 वर्षानंतर सुरू झालेल्या 2 दिवसीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जय शिवाजी जय भवानीच्या गजरात मोठ्या उत्साहात झाली. सुरुवातीस ग्रंथदिंडी व ग्रंथाचे पूजन ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे व दादाराजे निप्पाणकर सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून दिंडीस सुरुवात झाली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमधून संभाजी राजांचा चित्ररथ व आदर्श महिला लेझिम पथकाने आपल्या कलेच्या माध्यमातून निप्पाणीकरांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींची वेशभूषा करून वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व सजीव देखाव्यातून भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले. संमेलनाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाषा ही संस्कृतीच्या खजिन्याची चावी असून अभिव्यक्ती व मनोरंजनाचे माध्यमही आहे असे प्रतिपादन कनेरी मठाचे अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामींनी केले. पुढे ते म्हणाले की भाषा ही कामासाठी नसून संवादासाठी असते. इंग्रजीच्या नादात मराठी भाषा संपत असून ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असून यासाठी मराठी वाचवणं आवश्यक आहे. एक भाषा असावं लागत. भारत त्या दृष्टीने खूप श्रीमंत देश आहे. कोणत्याही देशातली इतकी भाषा भारतात आहे. ज्या प्रमुख भाषा आहेत भारतात जवळजवळ 600 भाषा आपल्या देशात आहेत. त्यामध्ये 12-13 भाषा बोलणारी मंडळींची संख्या अधिक आहे म्हणून 12-13 भाषा राजमान्यता प्राप्त भाषा असं मानली जातं आणि त्यातलं महत्त्वपूर्ण भाषा मराठी.
यानंतर संमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध साहित्यिक प्रतिमा जोशी यांनी विविध विषयांवर भाष्य करत गेल्या 5 वर्षात लोकशाही व यंत्रणा कशा पद्धतीने पोखरल्या जात आहेत याविषयी आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमावेळी कनेरी मठाचे अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी, सहकार रत्न रावसाहेब पाटील, ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे, हाल शुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, संचालक पप्पू पाटील, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, श्रीमंत दादाराजे निप्पाणकर सरकार यांच्यासह मान्यवर समितीचे पदाधिकारी, साहित्य प्रेमी, नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.